एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या पद्धतीने वेगवेगळ्या स्वायत्त संस्थांचा मग ते CBI असो ED असो यांचा जो वापर आहे तो वापर इथे स्पष्टपणे झालेला आपल्याला दिसतो. अगदी शेवटल्या अधिवेशनामध्ये 2014 ते 2019 विधानसभेच्या शेवटल्या अधिवेशनामध्ये शेवटला भाषण करताना सन्माननीय खडसे साहेबांनी अतिशय आगतिकपणे सांगितलं होतं की झोटिंग कमिटीचा रिपोर्ट सबमिट होऊन 2 वर्ष झालेले आहेत, तरी पण मी काय गुन्हा केला हे मला तुम्ही सांगितलं नाही, मी गुन्हा केला असेल तर मला सजा द्या, इथपर्यंत ते बोलले होते. पण त्यांनी जसं BJP सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तसाच त्यांच्या मागे ED ससेमिरा लावला, त्यामुळे हे आता स्पष्ट झालेलं आहे की ED असो CBI असो IT असो याचा वापर हा विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवण्यासाठी आणि आपल्या पक्षातल्या पण काही नेत्यांना त्रासदायक ठरत असेल तर त्रास देण्यासाठी भाजपचं सरकारमध्ये वरती मोदी आणि शहा आणि खालती देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे. आमची सरकारला मागणी आहे की हा रिपोर्ट हरवण्यासाठी लपवण्यासाठी टेम्पर करण्यासाठी किंवा अजून त्याच्यामध्ये दुसरा काही बदल कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा संगणमताना तत्कालीन कुठल्या मंत्र्याच्या अनुषंगाने केलेला असेल, जे कोणी या रिपोर्टमध्ये टॅम्परिंग करण्यासाठी किंवा रिपोर्ट हरवण्यासाठी लपवण्यासाठी दडवण्यासाठी नष्ट करण्यासाठी जबाबदार असतील त्यांना शोधून कडक कारवाई केली पाहिजे आणि झोटिंग समितीचे जे फाइंडिंग्ज आहे ते फाइंडिंग्ज समोर आणून खडसे साहेबाच्या संदर्भामध्ये काय निर्णय झोटिंग समितीने दिला होता तो जनतेसमोर आणला पाहिजे. आता असं आहे की अहवाल गायब होण्याचं काही कारण नाही, त्याला स्वतःला तर पाय नाही. हा जो वापर जो आहे संस्थांचा नेते संपवण्याचा विरोधी पक्षातल्या नेत्यांना त्रास देण्याचा त्याच्या मागचंच सगळं हे षडयंत्र दिसतं आहे, त्यामुळे अहवाल गायब झाला असं म्हणता येत नाही.